चमचमीत खुसखुशीत आणि रुचकर रेसिपीजच्या सर्व अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. हॅलो एव्हरीवन, रुचकर मेजवानी सोनालीमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रात मिसळ म्हटल्यावरती आपल्याला वेगवेगळे प्रकार आठवतात, त्यातलीच कोल्हापुरी मिसळ आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बनवायला घेऊया कोल्हापुरी मिसळ. सर्वात प्रथम आपल्याला कोल्हापुरी मसाला करून घ्यायचा आहे, त्याकरता हे सगळे मसाले आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. तर सुरुवात करूया खोबऱ्यापासून. हे मी 1/4 कप खोबरं घेतलं आहे, त्यात मी घालणार आहे काश्मीरी लाल मिरच्या, या मी साधारण 5 ते 6 घेतल्या आहेत. नेक्स्ट जाणार आहे 2 टेबलस्पून धणे, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून बडीशेप, 2 वेलच्या, 1 जायपत्री, 1 दालचिनीचा तुकडा, 1 दगडफूल, 2 चक्रीफूल, साधारण 6 ते 7 लवंग आणि 6 ते 7 काळी मिऱ्या. मेथी घालायची आहे साधारण 8 ते 10 दाणे, 2 टेबलस्पून सफेद तीळ, 1 टीस्पून खसखस. एकदा मिक्स करून घेऊया. तर नेक्स्ट जाणार आहे 1 इंच आलं आणि साधारण 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या, या पण भाजून घ्यायच्या आहेत. हा मसाला आपला छान रोस्ट झालेला आहे, आता हा आपल्याला ग्राइंड करायचा आहे. आता आपण मिसळ बनवायला सुरू करूया, त्याकरता आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि यात तेल थोडं जास्ती लागणार आहे. तर आपल्याला साधारण 3 ते 4 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालंय, त्यात आपण घालूया 1 टीस्पून मोहरी. मोहरी तडतडली की त्यात आपण घालूया 1 टीस्पून जिरं आणि 1/2 टीस्पून हिंग. नेक्स्ट जाणार आहे कांदा, हे मी 2 कांदे घेतलेत. नेक्स्ट जाणार आहे टमॅटो आणि हे मी बारीक चिरून घेतले आहेत. आता ह्याला आपण झाकण लावून कांदा आणि टमॅटो शिजेपर्यंत ठेवून देऊया. 10 मिनिटं झालेली आहेत, बघूया आपला कांदा टमॅटो शिजलंय का. मस्त शिजलं आणि तेल पण सुटलं आहे. तर आता यात आपण बाकीचे मसाले घालायला घेऊया. यात आपण घालूया 1/2 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर. आता नेक्स्ट यात जाणार आहे हा कोल्हापुरी मिसळ मसाला जो आपण बनवला होता. तो मी साधारण 3 ते 4 टेबलस्पून घालणार आहे. तुम्हाला जितकं स्पायसी हवं आहे तितका हा मसाला घाला. मिक्स करून घेऊया. आता नेक्स्ट ह्यात घालणार आहे मी मटकी. ही मोड आलेली मटकी आहे आणि साधारण 1.5 कप मटकी घालणार आहे मी यात. मिक्स करूया. साधारण 1.5 चमचा मीठ घातला आहे. यात आपण 3 कप पाणी घालूया. मिक्स करून घेऊया. आता आपण ह्यावर झाकण ठेवूया आणि मटकी शिजेपर्यंत वाट बघूया. त्यासाठी साधारण 15 ते 20 मिनिटं लागतील. तर आता वाट बघू. 15 मिनिटं झाली आहेत, बघूया आपली मटकी शिजली आहे का. छान वरती तरी आलेली आहे आणि मटकी पण छान शिजली आहे. तर ही आपली मिसळ रेडी झालेली आहे. वरून आपण कोथिंबीर थोडी घालूया. आत्ता मी बोलू शकते की झणझणीत कोल्हापुरी मिसळ तयार आहे. आता फरसाण, कांदा, पाव आणि ही मिसळ चला खाऊया. अशा झणझणीत आणि छान रेसिपीजसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे रुचकर मेजवानीला.